राज्यातील अनेक भागांमध्ये भूगर्भातील पाण्याचा उपसा करून त्याची विक्री होताना दिसते. असाच प्रकार मुंबईतील उच्चभ्रू वस्तीमध्ये देखील सुरू होता. या प्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. यात 73 कोटींची पाणी चोरी झाल्याचा आरोप तक्रारदारानं केलाय. पाहूया त्याविषयीचा एक खास वृत्तांत. काळबादेवी बोमनजी मास्टर रेलमध्ये असलेल्या पांड्या मेन्शनचे मालक आणि इतरांवर आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. यामध्ये विहिरीतून पाण्याचा उपसा करून त्याची विनापरवाना विक्री करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आलाय. यामध्ये सुमारे 73 कोटी रुपयांचं पाणी चोरण्यात आलं असल्याचंही या तक्रारीत म्हटलं आहे. 6 आरोपींना या प्रकरणी अटकही करण्यात आली आहे. FIR मध्ये पांड्या मेन्शनचे मालक आणि त्यांच्या कंपनीचे 2 संचालक यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. कंप्लेंट जो आहे सुरेश धोका करके धोका नावाचा विसाम आहे, अर्ज केला होता तो राहिला पडलेला आहे. त्या अर्जाच्या अनुषंगानं आपले पे क्राईम जे आहे यादव साहेब इन्क्वायरी केली. त्याच्यामध्ये सुपेरियर आमचे अधिकारी जे आहेत वरिष्ठ अधिकारी चर्चा झालेली आहे. त्यावर आम्ही नोटीस पुटअप केलेलं आहे. हे अर्जदाराचं म्हणणं जे आहे ते बरोबर आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही तो पाणी जे आहे ते त्यांच्या पंड्या मेजनावरती एक इमारत आहे आमच्याकडे सोसायटी आहे. त्या सोसायटीमध्ये एक विहीर होती. त्या विहिरीतून बागायला इलेक्ट्रिक मीटर घेऊन पंप उठून ते पंपाच्या साहाय्याने विहिरीतलं पाणी उठून ते टँकर भरून ते त्यांच्या ऑर्डरप्रमाणे जात असेल पुढे डिलिव्हरी असेल त्याप्रमाणे इन्क्वायरी होईल. या विहिरी राष्ट्रीय हरित लवादानं कायमस्वरूपी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. 11 वर्ष ही पाणी चोरी सुरू होती. या विहिरींना कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना पाणी विक्री करण्यात येत असल्याचा आरोप या प्रकरणातील तक्रारदार सुरेश कुमार धाक यांनी केलाय. मामला बता दीजिए. एज पर महाराष्ट्र ग्राउंड वॉटर एक्ट 2009 पानी एक्सट्रैक्ट करके कॉमर्शियली बेचना ये ऑफेंस है. CJWA ने नॉर्म्स निकाला, ऑर्डर निकाला कि आप पहले हमारे से NOC लो, फिर आप लोकल परमिशन लेके कर सकते हो. अभी कुआ का खोदने का, इस दोनों कुएं की मैं बात कर रहा हूँ, खोदने का इनके पास ना तो परमिशन है, वाटर एक्सट्रैक्ट करने का कोई परमिशन नहीं है, इलेक्ट्रिक मोटर के बगैर एक्सट्रैक्ट कर नहीं सकते, तो इलेक्ट्रिक मोटर का भी इनके पास में कोई परमिशन नहीं है. इसके बाद में लाइसेंस वाटर कैरी करने के लिए, ग्राउंड वाटर कैरी करने के लिए और बेचने के लिए आपको लाइसेंस चाहिए, उसकी भी परमिशन. मुंबईतील उच्चभ्रू वस्तीमध्ये सुरू असलेल्या या प्रकरणाचा अनेक वर्षांपासून पाठपुरावा केल्यानंतर हा गुन्हा दाखल झालाय. मात्र इतरही ठिकाणी अशा प्रकारची पाणी विक्री सुरू असण्याची शक्यता आहे, त्यामुळे या प्रकरणाकडे सर्वांचंच लक्ष राहील. राज्यामध्ये सध्या पाणी टंचाई आहे, आपल्या पायलमध्ये दुष्काळापोटे काही शेतकऱ्यांना आत्महत्या देखील केली आहे. अशीच काहीशी परिस्थिती मुंबई शहरात देखील आहे. मुंबई शहरामध्ये देखील पाणी टंचाई आपल्याला पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी पाण्याची कपात देखील केली जाते. या प्रकारची घटना घडल्या असेल, मात्र मुंबईमध्ये अशी पहिला गुन्हा आहे की ज्यामध्ये पाणी चोरी संदर्भामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत गोडसे, AM News, मुंबई.